महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी नटवलेला महाराष्ट्र जिजाऊ महानी त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला संसार दिला महाराष्ट्र ह्या महाराष्ट्राला राजकारणामध्ये काळीमा मला कृती दहा महिने अगोदर ह्या राज्यामध्ये आले हे छत्रपती शिवाजीच्या महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे हा कलंक आपल्याला धुवायचा आहे आणि एकदा पन्नास कोक्याचा विषय महाराष्ट्र कायम सोरी संपाचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिभेला अभिवादन आजच्या महाविकास आघाडीच्या सभेसाठी तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांनी अडीच वर्ष या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाची सेवा केली कोरोनाच्या काळामध्ये तेरा कोटी जनतेला स्वतःचं कुटुंब न वागवलं असं या आज कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सन्मान्य उद्धव ठाकरे साहेबांचं सगळ्यांनी टाळ्या अजून स्वागत करा या ठिकाणी विनंती करतो कार्यक्रमाला अजून उपस्थित असलेले माननीय विधानसभेचे सन्मान्य विरोधी पक्षनेता अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे नानाबाऊ पटोलेजी सन्मान्य ने काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरासाहेब प्रदेश त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब विधान परिषद सन्मान्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब खासदार सन्मान्य बाळू धानोरकरजी संजय माननीय खासदार संजय राऊत साहेब माननीय खासदार सावंत साहेब माननीय खासदार विनायक राऊत साहेब व माननीय मंत्री माजी मंत्री ज्यांनी अत्यंत चांगलं सा काम केलं ह्या महाराष्ट्राचे युवा नेता त्याने आदित्य ठाकरेजी आमचे माझे सहकारी मित्र व्यक्तिगत श्री जितेंद्र आव्हाडजी सन्मान्य त्या ठिकाणी अनिल देशमुखजी विजय वरेटरजी मंचकार बसलेले सगळे आलेले विदर्भातल्या महाराष्ट्र सगळे सन्मान्य आमदार आणि इतर सगळे मान्यवर बंधू मित्रांनो मी जास्त काय बोलणार नाही पण आज आज महाराज नागपूरच्या एक ऐतिहासिक दिवस या नागपूर मध्ये आज नंतर जे काय त्या ठिकाणी वातावरण होणार आहे ते पूर्ण त्या ठिकाणी देशाला ढवळून काढणार वातावरण होणार आहे दोनच ठिकाणी चौदा एप्रिल नुकतीच झाली चौदा एप्रिलला आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण त्या ठिकाणी जयंती साजरी केली मी उपस्थित सगळ्याला एकच विचारतो पंच्याहत्तर वर्ष अगोदर जेव्हा देश स्वतंत्र झाला होता त्यावेळेस देशाला सगळ्या जाती पंथाच्या लोकांना एकत्र बांधून लोकशाहीच्या माध्यमात मतदानाच्या पेटीच्या माध्यमात देश चालावा या ठिकाणी त्या त्यावेळेच्या नेत्यांनी आणि भारतरत्न डॉ डाक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी ह्या देशाची घटना संविधान लिहिलं होतं हे दुर्दैवा देशाच सतरा दोन हजार सतरा दिल्लीला त्या ठिकाणी दिल्लीला ह्या ह्या घटनेच ह्या त्या ठिकाणी संविधानाचं त्या विचारधाराने भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी हे संविधान त्या ठिकाणी नुसतं फाडलंच नाही तर जळून सुद्धा टाकलेलं आहे आणि तरी आम्ही जे गप्प बसतोय अरे जे संविधान जाळतात जे त्या ठिकाणी संविधाना त्या ठिकाणी फाडून टाकतात त्या लोकाला देशावर राज्य करण्याचा अधिकार आहे की नाही हा मूलभूत प्रश्नाचं उत्तर येत्या दिवशी आपल्याला द्यायचं आहे आणि ती विषय आपल्याला येण्याचं त्या ठिकाणी आपल्याला राजकारण घेतलं पाहिजे बंधू नव्ह ज्या छत्रपती शिवाजी महाराज कर्तृत्वानं ज्या छत्रपती शिवाजी महाराजच्या माऊलीनं स्वतःच्या संस्कारानं ह्या महाराष्ट्राला एक जगामध्ये एक आन मान शान म्हणून दिलेली आहे आपण असं म्हणतो मराठी आहे की हिंदी मध्ये वाक्य आहे ज्या पर वचन ने आहे छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही आम्हाला त्याने ती शिकवण दिली नो काही वाटलं जे झालं तर तो शब्द तोडायचा नाही पण आज ह्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना नटवलेला महाराष्ट्र जिजाऊ आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला संसार दिला महाराष्ट्र ह्या महाराष्ट्राला राज राजकारणामध्ये काळीमा लावण्याची कृती दहा महिन्या अगोदर आणि शर्मीची गोष्ट आहे की नाहीये आणि मग आज या सगळ्या गोष्टीचं उत्तर आपल्याला महाविकासाच्या माध्यमात ह्या महाराष्ट्राला राजकारणात देण्याचं आहे आणि दुर्दैव पहा की आज महाराष्ट्रामध्ये कुठल्या गोष्टीला जास्त मिळतं पन्नास खोके हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की महाराष्ट्राचा मराठी माणूस खोक्याच्या माध्यमातून त्या विकल्यास चाललेला आहे हे छत्रपती शिवाजीच्या महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे हा कलंक आपल्याला धुवायचा आहे आणि एकदा पन्नास खोक्याचा विषय महाराष्ट्र कायम स्वरी संपायचा आहे त्यासाठी आलेल्या सगळ्या नेत्यांचं पुन्हा सपट्टा अजून स्वागत करा अशा प्रकार सुनील केदार आपल्याला विनंती करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो जय जय ज्या महाराष्ट्र